आपल्या भारत देशाचा प्रमुख हा व्यवसाय जो आहे तो कृषी आहे. कृषी व्यवसायाची व्याप्ती जर आपण बघितली तर कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो. शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबागा, फळबागा, मत्स्य व्यवसाय म्हणजे मत्स्य शेती, वराह पालन, एमू पालन इत्यादी व्यवसायांचाही कृषीमध्ये समावेश होतो. कृषी व्यवसायासाठी कृषी व्यवसायातील आवश्यक घटक कोणकोणते, म्हणजे कृषी व्यवसाय करताना आपल्याला कोणकोणत्या घटकांची मदत घ्यावी लागते, तर कृषी व्यवसायातील आवश्यक घटक असलेला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कृषी व्यवसाय मनुष्यबळ. मनुष्यबळ जितकं जास्त तितकं शेतीतील उत्पन्न जास्त, म्हणजे कृषी व्यवसायातील आवश्यक घटक आहे मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच विविध साधने व अत्याधुनिक तंत्रज्ञान या घटकांचा वापर जर आपण कृषी व्यवसायात केला तर कृषी व्यवसाय हा फायदेशीर व्यवसाय मानला जातो. कृषी व्यवसायाची व्याप्ती जर आपण बघितली तर कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो. शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबागा, फळबागा, मत्स्य व्यवसाय म्हणजे मत्स्य शेती, वराह पालन, एमू पालन इत्यादी व्यवसायांचाही कृषीमध्ये समावेश होतो. कृषी व्यवसायासाठी कृषी व्यवसायातील आवश्यक घटक कोणकोणते, म्हणजे कृषी व्यवसाय करताना आपल्याला कोणकोणत्या घटकांची मदत घ्यावी लागते, तर कृषी व्यवसायातील आवश्यक घटक असलेला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कृषी व्यवसाय मनुष्यबळ. मनुष्यबळ जितकं जास्त तितकं शेतीतील उत्पन्न जास्त, म्हणजे कृषी व्यवसायातील आवश्यक घटक आहे मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच विविध साधने व अत्याधुनिक तंत्रज्ञान या घटकांचा वापर जर आपण कृषी व्यवसायात केला तर कृषी व्यवसाय हा फायदेशीर व्यवसाय मानला जातो. कृषी शेतातील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत. यावरून ती शेतकऱ्याचे घर आहे हे सहज कळते. शेतकरी शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या पाळतो या गोष्टी देखील दिसत आहेत. त्यातून त्याला दूध, अंडी आदि उत्पादने मिळतात. कोंबड्या शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो. या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो. या सर्व कृती नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात. या कृती कृषी या सदरात मोडतात.